शुभा पगार नीट मोजलास ना? नाही, आमच्या मॅडम कधी पैसे द्यायला चुकत नाही, त्यामुळे नाही बघितलं मी, पण बरोबर असणार. हे चुकत तुझं मोन्या, आंध्रा विश्वास ठेवतो दुसऱ्यांवर आणि मग माती खाते. तूच पहिल्यांदा बघतेस ना म्हणून मी मोजून बघ. आणि हिशोबाची वही दे. हा हो, आणतो आणतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बरोबर आहेत ना? मुद्दाम विचारतोस, मला खिजवतोस. नाही शोभा, मी मोजून बघितले नव्हते म्हणून म्हटलं, विचारलं तुला. बरोबर आहे, मला माहिती आहे तुझी सवय, तू मुद्दाम विचारतोस मला. तुझं बरोबर आहे ना म्हणून. नाही शोभा, नाही पता. हा एक 2000 रुपये पेट्रोल आणि भाजीसाठी. बर, जा आता कामावर, चल. नाही उशीर झाला म्हणून माझ्याच नावाने कोकलची. निघतोच मी. मालक निघाला हा, मी तुमचा डब्बा भरून ठेवलाय, देत हा. बर मालक. हो हो, थँक्यू. हा हेल्मेट राहिलं. थांबा थांबा, हेल्मेट हेल्मेट राहिलं. हेल्मेट मी येतो हा शोभा. हा थँक्यू. हा भानू. हा आहे तुझा पगार, तुमच्याकडेच राहू द्या, मला जेव्हा लागतील ना तेव्हा घेईन मी तुमच्याकडनं. अगं आधीच तुझा खूप पगार द्यायचा राहिलाय, घे बाई. भानू भानू. हा तुला मी नंतर पैसे दिले तर, म्हणजे थोडे आता हवं तर घे, बाकीचे नंतर दिले तर चालतील का? अहो ताई हे घ्या ना, मला पैशांची गरज नाहीये. नाही म्हणजे आधीच्या पगारातले ना माझ्याकडे पैसे उरलेत तेवढे, बस मला तुम्ही घ्या. थँक्यू. हा तुझ्यासारखी ना काम करणारी समजूतदार ना सगळ्यांना मिळायला हवी खरंच. हा 2000 भानू कट परत आले. राहुल आज लवकर येशील का? ऊन तशी तर जातच नाही ना. तुझं आपलं काहीतरी जात. नक्की जाऊ का? जा आता. नक्की ना? जा ना. अगं बाई राहुल तस नाही, मला आत्ता आठवलं, थांब एक मिनिट. काय अगं, काल आहे ना पगार झाला होता, ते पगाराचे पैसे द्यायचे विसरलो तू. अगं बाई राहुल, म्हणजे आता तू हे पैसे बॅगेतून घेऊन फिरणार होता? हा म्हणजे बॅग हरवली असती, कोणी चोरली असती, रिक्षात विसरला असतं म्हणजे. अंजू 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 थांब ना, आज दिले तर तुला पैसे. हा कसला एवढा विचार करते, ते पैसे नीट मोज आणि लॉकर मध्ये ठेव. काय आज पगार झाला तर काहीतरी गड करी अजून. बसल जात. अंजू जरा ये पकडी, इकडे पकडी एक मिनिट. मी जरा आलो. हा आलो. कुठं चाललो? तुला उशीर झाला ना. हा पण ते जरा समेकडे जाऊन आलो, आपल्या चाळीच्या मेंटेनन्सचा हिशोब आहे ना, त्याच एक काम आहे. मी बँकेतच चाललोय ना, मग ते पण काम एकत्र करून टाके ना. आलो मी, येतो लगेच.
मस्त काय मोजत होते हे मस्त तेच नाही कॅल्क्युलेटर पाहिजे कुणाकडे असेल शोभा वहिनींकडे असेल की हे झाले आता सगळे खर्चाचे आता हे पैसे माझे ही नोट माझी आहे अरे देवा ह्याच्यावर तर लिहिले म्हणजे ही चालणार नाही नोट मी ना मोन्याला सांगत असते पगार बरोबर मोजून घे नोटा बघून घे पण नाही सगळ्यावर विश्वास ना आता ही लिहिलेली नोट काही चालणार नाही मोन्याचा ना कोणीतरी गळ्यात मारली असणार झालं का नुकसान पण आता काय करू कोणीतरी सरकवायला पाहिजे आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे का कॅल्क्युलेटर हा कालच राहुलचा पगार झाला तर आता एवढ्या नोट आहेत अहो त्या मोजता येत नाहीयेत कॅल्क्युलेटर अग एवढ्याशा नोटा मोजायला कशाला हवं कॅल्क्युलेटर मी मोजते ना एवढं चांगलंय तुमचं गणित हे का हिशोबच करतो तुम्ही आता अरे दे बस एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा दहा दहाच्या दहा हा दहाच्या दहा म्हणजे अगं शंभर एवढं येतं मला दहाच्या दहा नोटा शंभर एक दोन तीन चार पन्नासच्या चार पन्नासच्या चार म्हणजे किती झाल्या दोनशे आता शंभरच्या मोठ्या हा एक दोन तीन चार पाच छ सात आठ आठ आठशे बरोबर आहे का पाकिटात नाही आहेत ना अजून बघ जरा म्हणजे चिटकले वगैरे पैसे नाही आहेत ना अरे बघ पेन कसं उडालं ना दे ना जरा देते ना हे घ्या नाही म्हणजे ही नोट खरी आहे ना बघ जरा अगं खरी आहे वहिनी खरी आहे खरी आहे ना तेच म्हणजे आता आता पाचशेच्या मुसत्या एक दोन तीन आता ही बया इथून हलतच नाहीये कशी नोट बदलणार हे घे रे हे घे आणि आता फक्त मदनचे पैसे बाकी आहेत रे तू भानूकडे बघतोयस तिच्याकडे का बघतोयस नाही मी नाही बघत आहे भानूकडे अरे मी ते सगळ्यांकडे बघत होतो कोणाकोणाचे पैसे द्यायचे बाकी मेंटेनन्सचे मला गंडवतोयस तू नाही सर मी बाकी बघत होतो सगळं किती मोजले होते का मी आता मला काय माहिती वहिनी तुम्ही मोजताय ना मी काय म्हणते वहिनी जाऊ दे तुम्हाला नाही जमणार मोजायला मी दुसऱ्याकडे बघते कॅल्क्युलेटर आहे का द्या इकडे नाही नाही दुसऱ्याकडे कशाला आमच्या यांच्याकडे आहे ना कॅल्क्युलेटर ते का तिकडे बघ ना कुठं आता पण जा घेऊन तिकडे बर कुठे वहिनी अग तिथे आहे बघ ना ड्रॉवात आहे ड्रॉवात हा अंजे हा अगं अंजे काय झालं अगं हा ही बघ कुठ अग बाई हो वहिनी
आता काय ही नोट चालणार नाही अगदी झालं की नुकसान मग जाऊ दे बघून घ्यायची ना नाही आता मीच त्याला बघते द्या तुम्ही द्या हा हे घ्या तुझे सगळे पैसे मोजले का तुम्ही हो हो 22,150 हा तेवढाच पगार आहे राहुलला तर 2,000 नुकसान झाली आता राहुललाच बघते मी बरोबर नोट घेऊन आला कुठली घेऊन आला अहो तुमचे कपडे खराब होतील काय नाही होत माणूस तू दे काय करतोस अंजू ती बिचारी सगळी काम करते पाणी भरते तिला जराशी मदत करत होतो तू काय ऐका तू बी जा ना मला कशाला ओरडतय तिला कशाला ओरडते सॉरी भानू किती गोळ घालतो तू लक्ष कुठे असतो तुझं अंजू मी काय गोळ नाही घातला हा ते मग काहीतरी लिहिलंय नोटावरती नोट घेऊन आला आयुष्य पत हे नुसतंच दूर आहे अंजू नोट बाद झाली ही कुणीच घेणार नाही आता कळतंय का तुला हा पगार घेताना नोटा चेक करता येत नाही झालं का नुकसान आयडिया काय बघ काय लिहिलंय का नोटवर बघ नाही आपलं डोकंच तसं आहे ना अंजू राहुल जातो दिसतो तसंच काम होत आहे ना का येऊ का सम्या ए सम्या ए हॅलो हॅलो लवकर बाहेर अरे काय झालं हे काय केलंय तू कसली नोट दिली मला नोट खोटी आहे का नाही समय मग फाटली आहे का नाही समय ऐक ना माझं नोटवर काहीतरी लिहिलंय ही नोट माझी आहे अरे मग तुझी आहे मग मला कशाला देतोस समय ही नोट माझी नाहीये आताच म्हणालास ना ही नोट तुझी आहे आणि लगेच खोटं पण बोलतोस तू ऐक ना यार पूर्ण ऐक ना माझं ही नोट माझी आहे असं याच्यावर लिहिलंय हे बघ ही नोट मी तुला दिली दुसरं कोण देणार आहे समय आता चाईच्या हिशोबाचे पैसे कोणी दिले मला आता लागलं ना तुला 2,000 बांबू आता कोण घेणार ही नोट तरी तुला 1,000 सांगितलंय समय पैसे देताना घेताना नीट बघून देत घेत जा पण नाही धर आता हे तुझे सगळे पैसे धर हा हे रजिस्टर पण धर आणि पावती पुस्तक पण धर मी कामावरून आलो की मग हिशोब करीन चल नोटच काम करू सम्या काय रे काय झालं काय नाही रे व्यायाम शाळेत कमरे चमक भरले माझे मेंटेनन्सचे पैसे द्यायचे वाक्त पण येत नाही एक काम कर ना तू घेतोस घेतो कुठे आहे हे बघ साईडच्या कप्प्यात वॉलेट आहे बघ मिळाले का रे हा हा घेतो हे बघ 2,000 घेतलं तर आणि तुझी पावती नंतर पाठवतो मी सावकाश आहे थँक्स बदल आज खूप मोठं काम केलंस तू माझं नोट अरे मोहन हा काय झालं आजोबा मोहन आज काय लवकर आलास बाबा नाही नेहमी याच वेळेला असतो थोडं इकडे तिकडे थोडं होत अरे माझं ना तुझ्याकडे एक काम होत सांगा ना काय काम होत काय झालं आज मुलांनी पाठवलेले पैसे बँकेतनं सकाळी काढून आणले ना तर त्याच्यात एका नोटेवर काहीतरी लिहिलेलं आहे रे ती नोट आता चालत नाही कुणी घेईना आजोबा बँकेत तुम्हाला असं लिहिलेली नोट देणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं पैसे घेतले होते का हा अरे हा सकाळी माधुरी सुट्टे पैसे घेऊन गेली
तिने तर दिली नसेल ही नोट. काय लिहिलंय त्या नोटीवर हे बघ ना, काहीतरी लिहिलंय त्याच्यावर. काय ही नोट माझी आहे. आजोबा तुम्ही काळजी करू नका, बँकेत ही नोट बदलून मिळते. बदलता येईल? तुला कोणी सांगितलं? अहो आमच्या बुटीक मध्ये ना मध्ये मध्यंतरी एक बाई आली होती, त्या बँकेत कॅशियर आहे. त्या म्हणाल्या की समजा नोटीवर काहीतरी लिहिलेलं असतं किंवा फाटलेली असते किंवा असं डाग लागलेली असेल ना, तर ती नोट बँकेत बदलून मिळते. फक्त ती नोट खरी हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चलनात असलेली हवी, मग मिळते बदलून. पण म्हणजे बँकेत जाणं आलं आता. अरे ती बँक आहे लांब, रिक्षाने जायचं म्हणजे 150 रुपये होतात बाबा. पण काय करणार, तुलाच नाही आता नोट बदलून हवी म्हणल्यावर जायला सांग. पण आजोबा तुम्ही कशाला काळजी करताय? थांबा थांबा एक मिनिट. हा काय एक मिनिट आजोबा, ही नोट तुम्ही घ्या. अरे घ्या घ्या. अरे तू कशाला बाबा? आजोबा नका काळजी करू, माझ्या बुटीकच्या रस्त्यावरच बँक आहे, मी उद्या जाताना बदलीन ना. तुझ्यामुळे माझा बँकेचा हेल्प आता वाचला बघ. थँक्यू. थँक्यू काय आजोबा. आज ना अंजलीला ना फसवलं. फसवलं म्हणजे? अरे तू जे पगाराचं पाकिट घेऊन आला होतास ना, त्या पगाराच्या नोटांमध्ये एका नोटीवर ही नोट माझी आहे असं लिहिलं होतं. म्हटलं अरे देवा आता ही नोट चालणार नाही, मग काय करू काय करू. तेवढ्यात अंजली आली, अंजलीकडे सटकवली नोट. काय झालं? नाही काय नाही, कशी कशी कोण जाणे, पण ती नोट माधुरीकडे गेली आणि माधुरीकडनं आजोबांकडे आली. आपल्याला काय करायचंय, आपल्याकडनं गेली ना पण झालं. नाही आपल्याकडनं गेली नाही शोभा, आपल्याकडे आली. आजोबांकडनं मी ती नोट परत आणली. हे बघ काय करतो ती, तुला शांतपणे करायची. केलंच तर 2000 रुपये नुकसान. नाही शोभा बँकेत बदलून देतात, आजोबांना जायला लागेल बँकेत म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडे त्या नोट मी बदलून आणतो. म्हणून तू सकाळी मला जी 2000 नोट दिली तीच ना त्यांना दिली आणि ही नोट घेऊन आलो. कर्म माझ तुला ना समाज सेवा करायची ना खूप हौस आहे. अरे बदलून देणार होतास ना नोट, पण नंतर द्यायची ना, आधी स्वतःकडची नोट कशाला दिली. पण शोभा बँकेत देतात बदलून ना. आणि बँकेत जाऊन बदलून आण आणि तुझा खर्च ह्याच्यावर भागव. माझ्याकडे पैसे मागितलेस ना याद राख. नाही पैसे मागणार करत बसतो. आई शोभा हे बँकेत दे बदलून. काय झालं अच्छा तवा तवाने का गेली? नाही काय झालं, ते सकाळी मी ते पगाराचे पैसे दिले होते ना शोभाला, त्यातल्या एका नोटेवर काहीतरी लिहिलेलं होतं. आता ती नोट चालणार नाही म्हणून शोभाने ती नोट हळूच अंजलीकडे अंजलीला दिली आणि अंजलीकडनं कशी कोण जाणे पण ती माधुरीकडे गेली, माधुरीकडनं आजोबांकडे गेली, आजोबांकडनं ती नोट पुन्हा घेऊन मी घरी आलो म्हणून शोभाची दिली होती. मला त्या नोटेवर ही नोट माझी हाय असं लिहिलं होतं का? हो हे बघा ना, ही नोट माझी असं लिहिलंय. त्याच लिहिलं हाय. तुम्ही लिहिलंय? तुम्ही कशाने लिहिलं ते? ते ना एक मिनिट. हा तुमचा खडू हाय ना, याने लिहिलं. अरे ह्या मार्करने तुम्ही लिहिलंय तो? काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, हे खोड रबर मी खोडता येत. तेव्हा टेन्शन घेतो बघा ना, खोडतात.